तुम्ही कधी बोलणाऱ्या चालणाऱ्या हनुमानाच्या मूर्तीबद्दल ऐकले आहे का? इतकंच काय तर ज्या शनिदेवाच्या प्रकोपाला भले भले लोक घाबरतात, ते शनिदेवही या मंदिरातील एका मूर्तीच्या पायाखाली दबलेले तुम्हाला माहीत आहे का? आपण बोलत आहोत जगप्रसिद्ध कष्टभंजन हनुमान मंदिराबद्दल. भूतपिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे. भूत पिशाच शाखिणी डाकिणी समंध करणी इत्यादी वेगवेगळ्या भयानक पीडा आणि तितकाच भयंकर ब्रह्मराक्षस, अशा सर्व बाधांचा ज्यांच्याकडे तोडगा आहे ते म्हणजे साक्षात हनुमानजी, ज्यांच्या नावानेच भूतपिशाच पळून जातात. आज आपण ज्या मंदिराबद्दल बोलणार आहोत ते काही साधसुध मंदिर नाही. या मंदिराची ख्याती, या मंदिरामागच्या गोष्टी आणि या मंदिरामागचा इतिहास हा जगप्रसिद्ध आहे. कष्टभंजन मारुती मंदिर, गुजरातमधील सारंगपूरमध्ये स्थित कष्टभंजन मारुती मंदिर हे भूतपिशाच बाधा घालवण्यासाठी जगप्रसिद्ध मानलं जातं. लांबून लांबून लोक या मंदिरात त्यांच्या शरीरातील बाहेरची बाधा घालवण्यासाठी येतात. असं म्हटलं जातं जो कोणी बाधित व्यक्ती कष्टभंजन मारुतीचं दर्शन घेतो तेव्हा त्याच्या केवळ दर्शनानेच पीडित व्यक्तीच्या शरीरातील भूत प्रेत ब्रह्मराक्षस बाधा निघून जाते. कष्टभंजन मारुतीच्या या मंदिराकडे भूत प्रेत ब्रह्मराक्षस अशा बाधांनी ग्रासलेल्या मनुष्यांसाठीचं एक बरं करण्याचं केंद्र म्हणूनही पाहिले जाते. इथे प्रत्येक जाती धर्माचे लोक येतात. लोकांच्या म्हणण्यानुसार मंदिराच्या परिसरात येताच बाधित व्यक्तीच्या शरीरावरची भूतपिशाचे ही ओरडू लागतात. तिथे चालू असलेल्या हनुमानजींच्या स्तोत्र मंत्र जप याने या बाधा त्यांच्या शरीरातून नाहीशा होतात. पण काही भयंकर बाधांसाठी ज्या फक्त दर्शनाने नाहीशा होत नाहीत अशा बाधांसाठी तिथे तितका जालिम आणि खास उपायही सुचवलेला आहे. तो म्हणजे तिथे असलेली सद्गुरु गोपालानंद स्वामी यांची काठी. तिथले पुजारी ही काठी पाण्यात भिजवून ते पाणी बाधित व्यक्तीच्या अंगावर शिंपडतात आणि ती काठी त्या बाधित व्यक्तीच्या डोक्यावर लावली जाते. असं म्हणतात बाधित व्यक्तीच्या शरीरातला कितीही भयंकर आत्मा पिशाच असला तरी तो या काठीच्या स्पर्शाने जळू लागतो, तो ओरडू किंचाळू लागतो आणि त्या व्यक्तीच्या शरीरातून कायमचा निघून जातो. कष्टभंजन म्हणजेच कष्टाचे निवारण करणारा. कष्टभंजन मारुतीची मूर्ती ही 45 किलो सोनं आणि 95 किलो चांदीच्या एका सिंहासनावर विराजली आहे. या मूर्तीच्या डोक्यावर एक हिरे जडीत मुकुट आहे आणि मूर्तीच्या समोरच एक सोन्याची गदाही आहे. या मूर्तीच्या आजूबाजूला तुम्हाला दगडात कोरलेली वानरसेनाही पाहायला मिळेल. पण मारुतीच्या पायाखाली असलेली शनिदेवाची स्त्री रूपातील आकृती सर्वांचंच लक्ष वेधून घेते. शनिदेवाला सर्वात क्रोधित देव मानले जाते. असं म्हणतात की जर त्यांची वाईट नजर एखाद्या व्यक्तीवर पडली तर त्याच्या आयुष्यात अडचणी येऊ लागतात. आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये असे मानले जाते की जो कोणी हनुमानाची पूजा करतो त्याच्यावर शनिदेवाचा कोप होत नाही. असे म्हणतात की महाबली हनुमानासमोर शनिदेवही काही करू शकत नाहीत. पौराणिक कथेनुसार एकदा शनिदेवाचा प्रकोप पृथ्वीवर खूप वाढला होता. शनिदेवाच्या अशुभ दृष्टीमुळे मानवांना आणि देवांनाही खूप त्रास झाला. यानंतर सर्वांनी महाबली हनुमानजींचे स्मरण केले आणि त्यांना शनिदेवाच्या प्रकोपापासून वाचवण्यासाठी संरक्षणाची विनंती केली. भक्तांच्या विनंतीवरून हनुमानजी शनिदेवाला शिक्षा देण्यासाठी निघाले. ही गोष्ट शनिदेवाला कळताच ते भयभीत झाले, कारण त्यांना माहीत होते की हनुमानजींच्या कोपापासून कोणीही आपले रक्षण करू शकणार नाही. कथांनुसार हनुमानजींच्या कोपापासून वाचण्यासाठी शनिदेवाने उपाय शोधून स्त्रीचे रूप धारण केले. हनुमानजी ब्रह्मचारी होते हे सर्वांना माहीत होते आणि ते काहीही झाले तरी स्त्रीवर हात उचलणार नाहीत आणि कोणत्याही स्त्रीशी गैरवर्तन करणार नाहीत. हाच विचार करून शनिदेवाने हनुमानापासून वाचण्यासाठी स्त्रीचे रूप धारण केले आणि हनुमानाच्या चरणी आश्रय घेतला. हनुमानजींना कळले की शनिदेवाने स्वतः स्त्रीचे रूप धारण केले आहे. असे असतानाही हनुमानजींनी शनिदेवाला स्त्री रूपात क्षमा केली.
त्यानंतर शनिदेवाने हनुमानजींच्या भक्तांवरचा क्रोध दूर केला. हे मंदिर भक्तांचे दुःख दूर करण्यासाठी आणि भूत किंवा वाईट तत्वांनी बाधित असलेल्या व्यक्तींसाठी अत्यंत शुभ आणि चमत्कारिक मानले जाते. बाधित व्यक्तींना एकदाच सारंगपूर हनुमानजींचे दर्शन घेतल्यास अशा वेदनांपासून कायमचा आराम मिळतो. विशेषतः काली चौदशीच्या दिवशी या मंदिरात हनुमानजींचे आशीर्वाद घेण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी उसळते. हे मंदिर भूतांपासून मुक्तता मिळवण्यासाठीचे एक केंद्र मानले जाते. या मंदिराच्या मूर्तीमागे एक रंजक इतिहास आहे. तो ऐकल्याशिवाय या मंदिरातील मूर्ती आणि त्याच्या बाजूला असलेली ती जादुई काठी यामागचं रहस्यही आपल्याला कळणारच नाही. स्वामी नारायण संप्रदायातील संत श्री स्वामी सहजानंद यांचे वास्तव्य गडाखरू येथे होते. वडताळचे स्वामी गोपालानंद ज्यांना त्यांनी संप्रदायाचे प्रमुख म्हणून नियुक्त केले होते, त्यात स्वामी गोपालनंदाची काठी ही कष्टभंजन मारुतीच्या बाजूला ठेवलेली आहे. स्वामी गोपालनंद हे वडताळ ते गड्डा असा प्रवास करताना अनेकदा सारंगपूरला विश्रांती घेत असत. सारंगपूरच्या स्वामीनारायण दरबाराचे भक्त जीवा खाचर हे नेहमीच भिक्षांची सेवा आणि त्यांची पूजा करत होते. जीवा खाचर यांच्या नंतर त्यांचा मुलगा वाघा खाचर यांनीही त्यांची पूजा चालू ठेवली. 150 वर्षांपूर्वी सारंगपूरमध्ये मोठा दुष्काळ झाला होता. त्यावेळी प्राणी असोत की माणसं, पाण्याशिवाय प्रत्येकाची अवस्था ही दयनीय झाली होती. या दुष्काळाने साऱ्या सारंगपूरला वेठीस धरल्याचे दिसत होते. यावेळी वाघा खाचर यांनी श्री गोपालनंद स्वामींना विनंती करून सांगितले की स्वामी आमच्याकडे 3 वर्षांपासून पाऊस पडलेला नाही, तुम्ही आमच्यावर कृपा करा आणि सारंगपूरला या. हे ऐकून गोपालनंद सारंगपूरला रवाना झाले. गोपालनंद स्वामी सारंगपूरला येताच तिथे आसपासची पाहणी करू लागले. तिथे त्यांना थडग्याच्या दगडासारखे काहीतरी दिसले. पूर्वीच्या काळी महान लोक जे धर्मयुद्धात वीरगती प्राप्त करायचे त्यांच्या नावे तिथे असे दगड ठेवले जायचे. गोपालनंद स्वामींनी वाघा खाचर यांना तिथल्या एका मोठ्या दगडावर हात ठेवून त्या दगडाबद्दल विचारले. तेव्हा वाघा खाचर सांगू लागले की हा दगड त्यांच्या आजोबांच्या स्मृतीत बनवलेला आहे, जे धर्मयुद्धात मरण पावले होते. स्वामी गोपालनंद यांनी विचारले, जर या दगडावर हनुमानजींची मूर्ती बनवली तर? हे ऐकून वाघा खाचर आनंदित झाले. हे तर चांगलंच आहे, असं केलं तर माझ्या पूर्वजांनाही मोक्ष प्राप्ती होईल. यावर स्वामींनी तो दगड गडावर स्वामी नारायण यांच्या राहण्याच्या ठिकाणी आणायला सांगितले. ते ठिकाण म्हणजे आत्ताच एक कष्टभंजन मारुतीच्या बाजूलाच असलेले श्री स्वामी नारायण यांचे मंदिर. तो दगड तिथे आणल्यावर श्री स्वामी गोपालनंद यांनी कडवे काम करणाऱ्याला म्हणजेच घराचं बांधकाम करणाऱ्याला तिथे बोलावलं आणि त्या दगडावर मूर्ती कोरायला सांगितली. पण तो कोणी मूर्तीकार नसल्याने त्याने मी ही मूर्ती कशी बनवू शकेन असे त्यांना विचारले. स्वामी गोपालनंद यांनी एका कागदावर मूर्तीचं चित्र बनवून ते त्या माणसाला दिले आणि त्याला आशीर्वाद देत काळजी करू नकोस, ही मूर्ती तूच बनवशील असे त्याला सांगितले. ठरल्याप्रमाणे हनुमानजींची मूर्ती बनून तयार झाली. त्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी ब्राह्मणांच्या हातून विधी करण्यात आले. त्यावेळी तिथे 1000 लोक उपस्थित होते. स्वामी गोपालनंदही तिथेच होते. पूजा अर्चा चालू असताना तिथे हनुमानजींचे 52 अवतार प्रकट झाले आणि ते स्वामी गोपालनंदांना विचारू लागले की या मूर्तीत आमच्या 52 अवतारांपैकी कोणत्या अवताराने प्रवेश करायला हवा. स्वामी नारायण यांनी अक्षरधाम मधून यांना संकेत दिले की या मूर्तीत दुसरा तिसरा कोणी नाही, श्रीराम भक्त हनुमान यांनीच प्रवेश करावा. गोपालनंद स्वामी स्वतःकडे एक काठी ठेवत असत. त्यांनी ती काठी स्वतःच्या हनुवटीवर टेकवली आणि त्या काठीचं दुसरं टोक त्यांनी उजव्या पायाच्या अंगठ्यावर ठेवलं. ते एकटक त्या मूर्तीकडे पाहू लागले. ती मूर्ती अचानकच कापू लागली. त्या मूर्तीतून दैवी प्रकाश बाहेर पडू लागला. मूर्तीतून आवाज येऊ लागला आणि मूर्तीचं तोंड उघडू लागले. हे पाहून तिथे जमलेले सगळेजण आश्चर्यचकित झाले. काही जण तर भीतीने घाबरून गेले. तेव्हा काहींनी स्वामींना शुद्धीत आणले आणि त्यांना विनंती केली की या हनुमानजींच्या मूर्तीत तुम्ही इतकी शक्ती नका टाकू
असं केलं तर आसपासच्या तीर्थक्षेत्रांचं महत्व हे आपोआप कमी होईल. तसं झालं तर सर्व लोक आसपासच्या मंदिरांत न जाता केवळ इथेच येऊ लागतील. हे ऐकताच गोपालनंद स्वामींनी त्यांच्या डोळ्यांतून त्या मूर्तीकडे जाणारा तेज कमी केला आणि तो हातातील त्या काठीत त्यांनी सोडला. गोपालनंद सांगू लागले की जर तुम्ही माझं ध्यान भंग केलं नसतं तर ही मूर्ती आज बोलू लागली असती आणि या मूर्तीच्या जागी साक्षात हनुमान अवतरले असते. या कलियुगात हनुमानजींची बोलणारी मूर्ती असणं गरजेचं होतं, पण असो, या मूर्तीत प्रचंड शक्ती आली आहे. हे हनुमाना, इथे येणाऱ्या मनुष्यांच्या चुकांकडे तू दुर्लक्ष कर आणि त्यांच्या आयुष्यातील सगळ्या समस्या तू दूर कर, असं म्हणून गोपालनंद स्वामींनी त्यांच्याकडची काठी तिथेच ठेवली आणि म्हणाले, जेव्हा एखाद्या पीडित माणसावरची बाधा काही केल्या त्याच्या शरीरातून बाहेर पडणार नाही, तेव्हा ही काठी पाण्यात भिजवून याचे पाणी त्या पीडित व्यक्तीच्या शरीरावर टाका, ज्यामुळे कितीही शक्तिशाली बाधा ही त्या क्षणी जळू लागेल आणि त्या बाधित माणसाचं शरीर ती कायमचं सोडून जाईल. या मंदिरात 25 फूट रुंद सभा मंडप आहे जो संगमरवी दगडाने जडलेला आहे. तिथल्या खोलीत हनुमानजींची मूर्ती बनवली आहे. या खोलीचे दरवाजे हे चांदीचे आहेत. इथल्या मूर्तीची पूजा ब्रह्मचारी ब्राह्मणच करतात. मंदिराच्या गर्भगृहात आचार्य किंवा कोठारी यांना प्रवेश नाही. मंदिराभोवती मोकळी जागा आहे. पहाटेच्या मंगल आरतीने दर्शनाला सुरुवात होते जी दुपारी 12 पर्यंत उघडी राहते. मग मंदिर 4 वाजता उघडते आणि संध्याकाळच्या आरतीनंतर बंद होते. सर्व जाती धर्माचे लोक येथे भेट देण्यासाठी येतात. देशाच्या विविध भागातून आणि विविध राज्यांतून आलेल्या भाविकांची मनातील इच्छा इथे पूर्ण होते. असे म्हणतात की असुर किंवा भूताने त्रस्त असलेल्या भाविकांचीही येथे अशा दर्शनाने सुटका होते. मंदिराला लागूनच धर्मशाळा असून त्यात 50 खोल्या आहेत. तेथे राहणाऱ्या भाविकांची मोफत राहण्याची सोय आहे. सारंगपूर हनुमानजी मंदिराजवळ स्वामीनारायण मंदिर आहे. त्यात स्वामी सहजानंद, स्वामी यज्ञपुरुष दासजी यांचे पुतळे आहेत आणि दुसरे मंदिर राधाकृष्णाचे आहे. त्यामुळे सारंगपूर हनुमानजी मंदिराला खूप महत्व प्राप्त आहे. इथे असलेली 52 फुटी पंचधातूने बनवलेली हनुमानजींची मूर्ती अनेक पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. ही मूर्ती इतकी मोठी आहे की ही 7 किलोमीटर अंतरावरूनही आपल्याला स्पष्ट दिसू शकते. आम्ही आता याच मंदिराच्या दिशेने निघालो होतो. हे आम्ही भेट देणारं असं 4थं स्थान होतं जिथे शरीरातील भूत, पिशाच अशा बाधा उतरवल्याचं बोललं जातं. जेव्हा जिनात सारख्या शक्तीचा विषय येतो तेव्हा आपल्याला सर्वात पहिला आठवतो तो म्हणजे दर्गा. त्याचप्रमाणे जेव्हा जेव्हा भयंकर अशा ब्रह्मराक्षसाचा विषय येतो त्यावेळी आपल्या डोळ्यासमोर येतात ते श्रीराम भक्त हनुमान. आम्ही गाडीत बसलो होतो. कष्टभंजन हनुमानाच्या मंदिराला यायला अजून बराच वेळ होता. माझ्या मनात ब्रह्मराक्षसाचा विषय फिरतच होता. तोच गाडीत समोरच्या सीटवर बसलेल्या एका वृद्ध दाम्पत्याच्या तोंडून मला ब्रह्मराक्षसाचं नाव सांडवतं ऐकू आलं. मी त्यांना त्याबद्दल विचारलं असता त्यांनी त्यांच्या सोबत घडलेली एक भयानक गोष्ट सांगायला सुरुवात केली. ते दाम्पत्य एका छोट्याशा गावात राहत होतं. त्यांतील आजोबांचा जन्म तर त्या गावातच झाला होता. पुढे त्यांना मुलं झाली, त्यांची शिक्षण झाली, नोकरीनिमित्त ती शहरात स्थायिक झाली, त्यांना त्यांची मुलं झाली आणि मग त्यांनी गावी राहणाऱ्या त्यांच्या आई वडिलांना शहराकडे बोलावले. ते शहरात येऊन आता जवळपास 14 वर्ष उलटली होती. गावाशी त्यांचा संपर्क जणू तुटून गेला होता. त्यांनी गावाहून शहरात यायच्या वेळी म्हणजे साधारण 15 वर्षापूर्वी घराची डागडुजी केली होती. पण आता त्यांना पुन्हा गावी जायची इच्छा झाली. तसे ते सगळेजण सुट्टीनिमित्त गावी आले. तिथे आल्यावर त्यांनी पाहिलं तर त्यांचं गावचं घर अजूनही जेमतेम राहण्यायोग्य वाटत होतं. त्यांनी गावचीच काही 3-4 माणसं बोलावली आणि त्यांनी त्यांच्याकडून तिथल्या साफसफाईची कामं करून घेतली. आजोबांचं लक्ष घरासमोर असलेल्या जुन्या पिंपळाच्या झाडाकडे गेलं. हातपाय पसरल्यासारखा त्या झाडाचा विस्तार आता बराच वाढला होता. पण त्या झाडात त्यांना अजून एक
मोठा बदल दिसून आला। ते झाड हिरवगार होतं, पण त्या झाडाचा वरचा भाग हा संपूर्ण सुकून गेला होता। हे काहीस विचित्र वाटत होतं। असं म्हणतात, ज्या झाडावर ब्रह्मराक्षसाचा वास असतो ते झाड वरून शेंड्याकडून सुकलेलं असतं। आजोबांचा मुलगा गौरव हा एक बिल्डर होता। त्याला गावची प्रॉपर्टी आता थोडीफार डेव्हलप करायची होती आणि गावी येण्यामागे त्याचे हेच एक प्रमुख कारण होते। तिथली साफसफाई जवळपास पूर्ण झाली होती। अंगणातले वाढलेले गवत कामगारांनी कापून टाकले होते। घरही आतून बऱ्यापैकी आता साफ झाले होते। गौरव जेवण वगैरे करून बाहेर अंगणात एका खाटेवर बसला होता। समोर एका प्लास्टिकच्या खुर्चीत दारूची बाटली, ग्लास आणि शेंगदाणे ठेवले होते। गौरवला झोपण्यापूर्वी हे सगळं घेण्याची सवय होती। तो ती रात्र बाहेर एकटाच बसून मस्त एन्जॉय करत होता। रात्री उशिरा त्याला लघवीला झाले। घराचं दारू घडून आत बाथरूमात जायचं तर सगळ्यांची उगाच झोप मोड होईल आणि गौरवलाच याचा उरडा पडेल, म्हणून त्याने बाहेर झाडाजवळच मोकळं व्हायचं ठरवलं। तो तिथल्याच त्या जुन्या पिंपळाच्या झाडाखाली मोकळा होऊ लागला। तो झाडाखाली असताना झाडावरून कसले तरी पाण्याचे थेंब त्याच्या खांद्यावर पडू लागले, पण तिथे अंधार असल्याने त्याच्या खांद्यावर काय पडलं होतं हे त्याला नीटसं दिसलं नाही। तो तसाच अंगणातील खाटेवर जाऊन झोपला। त्याला याची जराही कल्पना नव्हती की त्याने केवढी मोठी चूक केली होती ते। तो गाढ झोपेत होता। तोच त्याला त्याची खाट भूकंप यावा तशी जोरजोरात हलत असल्याची जाणीव झाली। गौरव झोपेतून धडपडून जागा झाला। तेवढ्यात गौरव झोपलेली खाट कोणीतरी उलटवून टाकावी तशी ती आडवीच झाली। गौरव खाटेवरून खाली पडला। गौरवची नजर त्याच्या शर्टावर गेली। त्याच्या शर्टावर रक्ताचे डाग पडलेले होते, म्हणजे त्या पिंपळाच्या झाडावरून मगाशी रक्त टपकत होते। गौरवने मोबाईलची टॉर्च चालू केली आणि त्याने तिथूनच वर पिंपळाच्या झाडाकडे पाहिले। त्याने तिथे जे काही पाहिले त्याने त्याची दारू एका क्षणात उतरून गेली। समोर असलेल्या पिंपळाच्या झाडावरती एक मानवी आकृती बसली होती। गौरव घाबरला, तो ओरडला आणि धावत जाऊन तो घरात आत शिरला। सकाळ होताच त्याने हा सगळा प्रकार त्याच्या घरच्यांना सांगितला, पण रात्री गौरव दारूच्या नशेत असल्यामुळे कोणी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही। त्याने त्याचं रक्ताने भिजलेलं शर्ट दाखवलं तर त्या शर्टावर आता कसलेच डाग दिसत नव्हते। त्या दिवशी नंतर गौरवच्या बायकोने घरी नॉनव्हेजचा बे दाखला होता। सकाळपासूनच त्यांचं घर मटणाच्या रस्साच्या वासाने घुमघुमू लागलं होतं। सगळं काही विसरून गौरवही त्याच्या परिवारात मिसळून गेला होता। दुपारी गौरवच्या बायकोने सर्वांना ताटात जेवण वाढले। आजोबांची नजर जेवणाच्या ताटाकडे गेली आणि ते पाहतात तर काय, ज्यांच्या ज्यांच्या ताटात नॉनव्हेज वाढलेले होते त्यांच्या सर्वांच्या ताटात शिजलेल्या मटणासोबत त्याचे रक्त पडलेले होते। सगळेच घाबरून जेवणावरून उठून उभे राहिले। हा सगळा भयानक प्रकार नेमका होता तरी काय, सर्वांनाच हे काहीतरी अमानवी असं वाटू लागलं। घाबरून तिथून लगेचच घर खाली करून जाणं त्यांना शक्य नव्हतं। त्यांनी यासाठी गावातल्याच एका ब्राह्मणाची मदत घ्यायची ठरवली। ब्राह्मणाने त्यांच्या त्या घराला नक्कीच एखादी अशुभ शक्ती वास करत होती असं सांगितलं। त्यांनी त्या घरात एक मोठी पूजा घालायची ठरवली, जेणेकरून ती शक्ती त्या घरातून कायमची निघून जाईल। हवनाची सगळी तयारी करण्यात आली। तिथे पूजेच्या सगळ्या वस्तू मांडण्यात आल्या होत्या आणि पूजेला सुरुवात करण्यात आली। तिथे जमलेले चार ब्राह्मण मंत्रजाप करत होते। घरातील सगळे सदस्य तिथेच हात जोडून बसले होते। तेव्हा त्यांना त्यांच्या घराबाहेरून आणखी कोणाच्या तरी मंत्र उच्चाराचा आवाज ऐकू आला। कोणीतरी गावातलाच एखादा माणूस असेल असं समजून त्यांनी आधी त्याकडे दुर्लक्ष केलं, पण थोड्याच वेळात गौरवच्या घरी आलेल्या ब्राह्मणांकडून ते बोलत असलेल्या मंत्रातील एक दोन शब्द चुकीने गाळले गेले, पण ती बाहेर असलेली व्यक्ती
ते शब्द अचूक बोलत होती। तिथे उपस्थित ब्राह्मणांनाही याचा आश्चर्य वाटलं। त्यांनी खुणेनेच गौरवला बाहेर जाऊन पाहायला सांगितलं। त्यांच्या सांगण्यावरून गौरव बाहेर गेला खरा, पण तिथे त्याला कोणीच दिसले नाही। पण तो आवाज त्याला अजूनही येतच होता। गौरव घाबरून खरात आला। त्याला असं घाबरलेला पाहून तिथे उपस्थित ब्राह्मणांपैकी एक ब्राह्मण घराबाहेर आला। मंत्रांचा तो आवाज त्यालाही ऐकू येत होता। तो आवाज पिंपळाच्या झाडावरून येत होता। त्याला कळून चुकलं होतं, हे एका ब्राह्मणाचं भूत होतं। अतिशय हुशार, प्रत्येक वेदांत मंत्रांत निपुण असा ब्रह्म राक्षस। जिथे इतर आत्मी आणि पिशाचे घरात मंत्रजाप सुरू होताच ते घर आणि बाधित व्यक्तीचं शरीर सोडून पळून जातात, तिथे हा ब्रह्मराक्षस मात्र त्यांच्या सोबत ते मंत्र बोलू लागतो। ब्रह्मराक्षसाचं राहतं ठिकाण हे एखादं जुनं पिंपळाचं झाड किंवा बरीच वर्ष बंद असलेलं घर मानलं जातं। त्या वृद्ध दाम्पत्याच्या घरासमोरील पिंपळाच्या झाडावर या ब्रह्मराक्षसाने ताबा मिळवला होता। गौरवने आणि गौरवच्या परिवाराने नकळत्या ब्रह्मराक्षसाचा अपमान केला होता। ब्रह्मराक्षसाबद्दल असंही बोललं जातं की हा स्वतःहून मुद्दामून कोणाला त्रास देत नाही, पण जर कोणी त्याला आव्हान केलं तर तो त्याला सोडतही नाही। ब्रह्मराक्षसाची शक्ती प्रचंड असते, कोणतेही मंत्र त्यावर काम करत नाहीत। अशात एकच दैवी शक्ती या ब्रह्मराक्षसावर मात करू शकते, ती शक्ती म्हणजे साक्षात हनुमानजी। त्या ब्राह्मणाने ती पूजा पुढे पूर्ण केली, पण तिथून जाता जाता ते त्या परिवाराला एक उपाय सांगून गेले। पुढील काही दिवस त्या घरात किंवा घराच्या आवारात कुठेही मांस भक्षण करायचं नाही। एवढंच नाही तर तिथे मद्यपान तसेच कोणतंही व्यसन जसं की बिडी तंबाखू यांचं सेवन करायचं नाही। तिथे असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन त्यांच्याकडून याआधी चुकून घडलेल्या कृत्याची त्यांनी क्षमा मागायची आणि घरात हनुमान चालीसा हनुमान स्तोत्र यांचं पठण पुढील काही दिवस सतत चालूच ठेवायचे। असं बोलून घरी आलेल्या ब्राह्मणांनी त्या परिवाराला आशीर्वाद दिला आणि ते तिथून निघून गेले। ब्राह्मणांनी सांगितल्याप्रमाणे पुढील काही दिवस गौरव आणि त्याचा परिवार त्या घरात हनुमानाची पूजा करू लागले। हनुमान चालीसा हनुमान स्तोत्र यांचं घरात जोर जोरात पठण होऊ लागलं। भयानक गोष्ट तर ही होती की जेव्हा जेव्हा घरात हे स्तोत्र बोललं जायचं तेव्हा तेव्हा बाहेर असलेल्या पिंपळाच्या झाडावरून त्यांना ते स्तोत्र अजून कोणीतरी बोलत आहे याची जाणीव व्हायची। पण हळूहळू बाहेरून येणारे ते मंत्रांचे श्लोकांचे आवाज हे बंद होऊ लागले। त्या कुटुंबाने 52 दिवस हा मंत्रजाप घरात चालूच ठेवला होता। अखेर 52 दिवसांनी ते गावाहून परत शहरातील त्यांच्या घरी आले आणि तिथून पुढे ते आता कष्टभंजन मारुतीच्या दर्शनाला त्यांचा आशीर्वाद घ्यायला निघाले होते। चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा। चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा, तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा। दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा।